राजधानी दिल्ली मधून राजघाटवरील काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याची माहिती आहे। मात्र परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेस सत्याग्रह आंदोलन करण्यावर ठाम आहे। राजघाटवरील गांधी समाधी ऐवजी आता गांधी दर्शन स्मारकाबाहेर आंदोलन केलं जात आहे। तर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे। भाजप सरकार विरोधात आज काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सत्याग्रह आंदोलन करणार आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूरमध्ये, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे मुंबईमध्ये सत्याग्रह आंदोलन करणार आहेत। राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते हे गांधी दर्शन स्मारकाबाहेर आंदोलनाला बसल्याचं दिसतंय। त्याचीच ही दृश्य आपण बघू शकतोय। डरो मत असे लिहिलेले पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तर नागपुरात सुद्धा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसचे नेते हे आंदोलन करताना दिसून येत आहेत। देशभरामध्ये काँग्रेसच्या नेत्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये सत्याग्रह आंदोलन सुरू झालं आहे। तर नागपुरात सुद्धा आंदोलन सुरू झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान काँग्रेसच्या राजघाटवरील आंदोलनाला परवानगी नाकारली होती आणि त्यानंतर गांधी दर्शन स्मारकाबाहेर आंदोलन सुरू झालं आहे। सत्याग्रह हा काँग्रेसकडून केला जातोय, त्याचीच ही दृश्य आपण बघू शकतोय। अंग्रेज जैसे व्यवस्था को भी इस सत्याग्रह आंदोलन के माध्यम से ही परास्त किया गया था। हमारा देश गांधी जी के विचार और गौतम बुद्ध जी के विचारधारा का है। सत्याग्रह ये सबसे बड़ी ताकत होती है और उसी आधार पर जिस तरह से राहुल गांधी जी की लोकसभा की सदस्यता रद्द करने का पाप केंद्र के नरेंद्र मोदी के और बीजेपी की सरकार ने जो किया, उसके विरोध में ये सत्याग्रह आंदोलन हमने आज पूरे देश में शुरू किया है। या देशात जर लोकशाही मार्गाने आंदोलनाला परवानगी मिळत नसेल तर नरेंद्र मोदी यांनी त्याच राजघाटावरून जाहीर करावं की लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरू झाली आहे म्हणून। महात्मा गांधींच्या समाधीस्थळावरून अनेकदा या देशातल्या हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीच्या रक्षणासाठी अनेक आंदोलनांच्या घोषणा झालेल्या आहेत। राजघाट हे सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे, तिथे तुम्ही विरोधकांना जाऊ दिलं जात नसेल तर कठीण आहे या देशाचे भविष्य। याच विषयीची एक मोठी बातमी आहे। राहुल गांधींनी ट्विटरवर अपडेट केल्याची माहिती आहे। अपात्र खासदार असा उल्लेख त्यांनी ट्विटरवर केला आहे। राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती, त्यानंतर आता त्यांनी त्यांचं ट्विटर हँडलवर स्वतःचा उल्लेख अपात्र खासदार असा केल्याची माहिती समोर येते। त्यांनी ट्विटरवर अपडेट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अपात्र खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे। डिस्क्वालिफाईड एमपी असा उल्लेख करण्यात आला आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। राहुल गांधींचं हे ट्विटर खातं आहे आणि त्याच्यावर डिस्क्वालिफाईड एमपी असं लिहिण्यात आलं आहे। ते खासदार होते पण खासदारकी रद्द केल्यानंतर आता त्यांनी त्यांचा उल्लेख डिस्क्वालिफाईड एमपी असा केलाय।